राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते महबूब शेख यांनी चित्रा वाघ यांचा लाचखोर नवऱ्याची बायको उल्लेख करत चांगलाच समाचार घेतलेला आहे, तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया. सध्या एक लाचखोर नवऱ्याची बायको जिला प्रसिद्धी हवी असते आणि प्रसिद्धीसाठी ते मागच्या 2 दिवसापासून आदरणीय संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका करते आणि तिला बोललं की तिला महिला आणि बाई पण आठवतं. खरं तर तिचं तोंड उघडलं आणि तिची भाषा ऐकली तर कोणत्या महिलेला हिची भाषा ही योग्य वाटते हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला माहिती आहे की हिची भाषा ही महिलापणाला आणि बाईपणाला शोभणारी आहे का. हिचं तोंड उघडलं की गटार गंगा हिच्या तोंडातून बाहेर निघते. ती बाई संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन बोलते. ताई महिला नाहीत का, त्यांच्याबद्दल टीका करताना सुसंस्कृत शब्दात टीका केली पाहिजे. भारतीय जनता पार्टीमध्ये इतर देखील महिला नेते आहेत, उमाताई खापरे असतील, राहतकरताई असतील, यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे कारण ती त्यांची भाषा त्यांच्या योग्य त्या ठिकाणी भाषेमध्ये ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडत असतात कारण त्या सुसंस्कृत आहेत. पण ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, हिला सुसंस्कृतपणाचा अर्थ कळत नाही म्हणून हिला तिच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. आज तू सांगतेस सुप्रियाताईच्या वांग्याचा हिशोब. अरे सुप्रियाताईचा जर वांग्याचा हिशोब एवढाच जर तुला माहिती होता तर 2001 ते 2019 तू काय सुप्रियाताईच्या शेतात वांगे तोडायला होती का, त्यावेळेला तुला हे आठवलं नाही का. 2001 ते 2019 सुप्रियाताईच्या मागे फिरून तुझ्या चपला झिजल्या आणि आता तू सुप्रियाताईंवर टीका करावी. बरं करताना शब्द कोणते वापरायचे, एक नंबरची सुपारी बाज. सुप्रियाताईंनी त्यांचा हिशोब हा निवडणूक आयोगाला दिलाय संपत्तीचा, पण तुझ्या नवऱ्यावर ज्या वेळेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली एसीबीने आणि त्या एसीबीच्या रिपोर्टमध्ये तुझ्या नवऱ्याच्या उत्पन्नापेक्षा 90% अधिक रक्कम आढळली, त्यातले 2 फ्लॅट आहेत, ते 2 फ्लॅट ही बेनामी संपत्ती आहे. हे फ्लॅट तुला कुठून आले, तुझ्या नवऱ्याच्या पगारातून मिळाले का, तू जे सुपाऱ्या घेऊन लोकांना बदनाम करते त्या सुपाऱ्यातनं मिळाले का, कोणत्या बापू कुटीतनं हे तुला दान मिळाले, ह्याचा हिशोब तू एकदा महाराष्ट्राच्या जनतेला दे आणि मग सुप्रियाताईचा हिशोब विचारायला त्या ठिकाणी सुरुवात कर. मुळात आपला स्वतःचा नवरा लाचखोर, त्याला वाचवण्यासाठी तिकडे गेलेली लाचखोर नवऱ्याची बायको आज दवाखान्याची औषधं घेतली नाही म्हणून लोक मृत्यूमुखी पडतायत अशी सांगायला लागली. उद्या संजय राठोड तुझा भाऊ आहे आणि तू त्याच्यासोबत रक्षाबंधन केलं हे देखील काही दिवसांनी तू सांगायला सुरुवात करशील कारण सुपारी बाजपणा करणं हे तुझ्या रक्तात आहे आणि चारित्र्याचं तू तर सांगूच नको. चारित्र्यावर तुझ्यासारख्यांनी बोलणं हा सगळ्यात मोठा जोक आहे. म्हणून ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायकोनं आमच्या नेत्यावर महिला नेत्यावर बोलताना शिस्तीत बोललं पाहिजे तर तिला शिस्तीत उत्तर भेटल, नसता ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं सगळं हे आम्हाला माहितीये ते आम्ही वेळोवेळी समोर आणायला त्या ठिकाणी आणत राहू. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, चित्रा वाघ या भाजपाच्या नेत्यांनी आपली पातळी ओलांडली आहे का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.